एक घोषणा द्यायची आहे. जात सोडा, ओबीसी जोडा आणि एकच पर्व ओबीसी सर्व. वज्रमुठ बांधायचे सर्वांनी, हात उंचावून ही घोषणा द्यायची आहे. एकच पर्व, एकच पर्व, जात जोडो, सॉरी जात छोडो, जात छोडो. आज या ठिकाणी आपल्या या मेळाव्यासाठी प्रमुख भावने महाराष्ट्राचे ओबीसी नेते माननीय नामदार छगन भुजबळ साहेब यांचं मी सर्व सांगलीकरांच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत करते. या ठिकाणी आपले उपोषण करते माननीय लक्ष्मणजी हाके यांचं स्वागत. लक्ष्मण हाके यांचं आगमन होतंय जोरदार वाद्यांच्या निनादात. उत्साह आणि उल्हासाला उधाण आलेलं आहे. भव्य ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्याचे प्रमुख उपोषण करते माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सर्व आलेल्या मान्यवरांचं स्वागत. मंचावरती मान्यवरांनी स्थानापन व्हावं आणि स्वागत चालू आहे. गर्दी करू नका, मागे येऊन बसून घ्या. चला इकडे या. हाके साहेब फक्त येऊ देत, बाकी सर्वांनी पलीकडे बसून घ्या, मध्ये थांबू नका. जोगीन जोहारी जुल्ला अंसारी जंग मजवेरी झाले गोळा, झाले गोळा दादा झाले गोळा. पाटकर रायकर वंजारी फुलारी धनगर सलगर कानडी लोणारी, झाले गोळा दादा झाले गोळा. सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे, आप आपल्या आसनावर बसून घ्यायचं आहे. समोर बऱ्याच खुर्च्या शिल्लक आहेत. ग्राउंड वर बाजूला उभारलेल्या सर्व ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे, आत येऊन बसायचं आहे. स्टेजच्या डाव्या बाजूला भरपूर. एक मिनिट असं पुढे बसू नका. उपोषण करते हाके साहेबांचं स्वागत आहे. त्यांच्यावर आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण या सगळ्या संयोजनामध्ये कुणी विघ्न आणू नका, आपण मागे जाऊन बसा. सर्वांना माझी विनंती आहे, आपण जागेवर बसून घेऊया. कार्यक्रमाला उशीर होतोय, कार्यक्रम आपला वेळेत झाला पाहिजे. धन्यवाद. आणि आता कार्यक्रम सुरू झालेला आहे. प्राध्यापक लक्ष्मण असलेल्या सर्व लोकांनी स्टेजच्या डाव्या बाजूला बऱ्याच खुर्च्या रिकाम्या आहेत, आपण येऊन बसायचं आहे. हा आता उभे राहिलेल्यांनी खाली बसा, बसा झटकन. कार्यक्रम सुरू झालाय, स्वागत या ठिकाणी सुरू आहे. मान्यवर आलेले आहेत, मध्ये आता कुणीही उठू नका. बोला संगीताताई. प्रथम मी छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकर आणि आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन करते. आणि आजच्या ह्या कार्यक्रमासाठी खास करून आमचे ओबीसी नेते माननीय नामदार छगन भुजबळ साहेब यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करते. त्याचबरोबर माननीय आमचे ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे, माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर, माननीय उपोषण करते माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आपले उपोषण करते, माननीय नवनाथ वाघमारे साहेब, त्याचबरोबर आमचे ॲडव्होकेट मंगेश ससाने सर, त्याचबरोबर प्राध्यापक टी पी मुंडे सर, त्याचबरोबर आमचे नेते माननीय माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, त्याचबरोबर माननीय शब्बीर अन्सारी साहेब, त्याचबरोबर जे डी तांडील साहेब, रमेशजी शेंडगे साहेब, त्याचबरोबर इकबालजी अन्सारी साहेब, त्याचबरोबर कल्याणजी दळे, संजयजी विभूते, विष्णूजी माने, संजयजी
काळबांडे, मैनुद्दीनजी बागवान, योगेशजी टिळेकर, बापूसाहेब भुजबळ, मोहनजी मदने, अशा सर्व स्टेजवरील उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी हार्दिक हार्दिक असे स्वागत करते. या ठिकाणी उपस्थित असणारे अनेक माजी महापौर आहेत, माजी नगरसेवक आहेत, जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व मान्यवर, विविध संघटनांचे अध्यक्ष, विविध समाजाचे अध्यक्ष, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया, सर्व पत्रकार बंधूंचेही मी हार्दिक हार्दिक असं स्वागत करते. आपण या मेळाव्यासाठी गेल्या 14 तारखेपासून या जिल्ह्यामध्येच नव्हे तर आसपास असणाऱ्या ज्या सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, या सर्व जिल्ह्याला आपण आव्हान केलं होतं. अखंड महाराष्ट्रातल्या सकल ओबीसी समाजाचा हा जो प्रश्न आरक्षणाचा निर्माण झालेला आहे, यासाठी आपण पाहतोय की या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून, जवळजवळ 2 ते 2.5 वर्षापासून आमचे मार्गदर्शक माननीय हा लढवय्या नेता आहे, माननीय प्रकाश अण्णा शेंडगे यांनी आपलं राजकीय भवितव्य पणाला लावलेलं आहे आणि प्रचंड अशा पद्धतीनं आर्थिक असेल म्हणजे तन मन धन पूर्णपणे लावून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हा लढा उभा केलेला आहे. मी खरं म्हणजे आपल्या सर्व ओबीसी बांधवांच्या माध्यमातून अण्णांना खूप धन्यवाद देते. आपण सांगलीमध्ये ह्या मेळाव्याचं नियोजन केलं आणि सकल ओबीसीला जागृत करण्याचं काम केलं. या ठिकाणी आपण खरं म्हणजे आपले उपोषण करते माननीय लक्ष्मण हाके सर यांना सुद्धा धन्यवाद देऊया. लक्ष्मण हाके सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हा लढा उभा केला आणि ह्या लढ्याला माननीय नामदार छगन भुजबळ साहेबांनी साथ दिली, माननीय प्रकाश अण्णांनी साथ दिली, माननीय पंकजाताई मुंडेंनी साथ दिली आणि हा लढा ह्या महाराष्ट्रामध्ये उभा राहिला. या ठिकाणी आपण VJNT SBC हे प्रवर्ग राज्यात राजकारणात म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायत पासून महापालिकेपर्यंत ओबीसी मध्ये आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. या ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व असलं पाहिजे. त्याचबरोबर मी फक्त 2 मिनिटांमध्ये बोलणार आहे. केंद्रात NT VJNT SBC हे शिक्षण आणि नोकरीसाठी ओबीसीसाठी असलेलं जे आरक्षण आहे यामध्ये सुद्धा आपला मोठा तोटा होणार आहे. समता, न्याय, माणुसकी, संवेदनशीलता संपली आहे असंच जणू वाटू लागलं आहे. आपण ह्या स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत, इथल्या संपत्तीवर देखील आपला तितकाच आणि तितकाच अधिकार आहे आणि समान अधिकार आहे. सत्ता, संपत्ती, शिक्षण, नोकरी सगळेकडे आम्हीच आम्ही. हे काय चाललंय ह्या महाराष्ट्रामध्ये? आमच्या ह्या ओबीसी समाजावर अन्याय करायचं काम चालू आहे. या ठिकाणी कुणबीच्या माध्यमातून 65,000 जे दाखले काढलेले आहेत ते रद्द व्हावेत अशी आमची प्रमुख मागणी आहे. आणि जी शिंदे समितीला मुदत वाढ दिलेली आहे ती शिंदे समिती बरखास्त झाली पाहिजे. या ठिकाणी ओबीसी समाज बांधवांना येत्या काळामध्ये तातडीने त्यांच्या हक्काचं जे आरक्षण आहे त्यामध्ये कुणीही घुसखोरी करू नये याची दक्षता शासनानं घेतली पाहिजे. या ठिकाणी हा सकल ओबीसी बांधव आपल्याला दिसतोय. या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छिते की ज्या पद्धतीनं आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जवळजवळ 65,000 ज्या जागा आहेत ह्या आरक्षणाच्या माध्यमातून आमच्या जशाच्या तशा राहायला पाहिजेत. ह्या ठिकाणी कोणतीही घुसखोरी होऊ नये. या ठिकाणी मी अनेक विषय बोलू शकते परंतु सातत्यानं पाठीमागून आवाज येतोय. बोलण्यामध्ये सातत्यानं या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की भुजबळ साहेबांना लवकर जायचं आहे, त्यामुळे मी अधिक न बोलता
या ठिकाणी हा जो लढा उभा केलेला आहे, हा लढा यशस्वी करायचा असेल तर बंधूंनो ही लढाई आजची एक दिवसाची नाहीये, तर जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत ही अखंड लढाई आपण चालू ठेवायची आहे. एवढंच सर्व मी ओबीसी बांधवांना सांगते. आणि या ठिकाणी एकच ओळ, जला के आशियाना, जला के आशियाना किसी ओबीसी का, जला के आशियाना किसी ओबीसी का, अपना आशियाना जो कोई बसाएगा, अपना आशियाना जो कोई बसाएगा, खुदा के कहर से वो कभी बच नहीं पाएगा, खुदा की कहर से वो कभी बच नहीं पाएगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी. धन्यवाद मान्य संगीता ताई खूप.